विशेषतः नगरसेवकांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की तुमच्या करता ही रिहर्सल आहे। याचं कारण आपल्याला कल्पना आहे की आता याच्यानंतरची निवडणूक ही महानगरपालिकेचीच निवडणूक आहे आणि अनेक वेळा आपण असं बघतो नगरसेवक आता 1.5-2 वर्ष झाले निवडणुकीला सुरुवात 2 वर्षापासून आपण आता नगरसेवक पदावर नाही आहोत म्हणजे माझी आहोत नवी मुंबई तर अधिक आहे काय होतं सुरुवातीच्या काळात अनेक लोकांचा त्या ठिकाणी वेग जोरात असतो पण मग काही दिवसानंतर त्यातले काही लोक विचार करतात आता इलेक्शन आलं की बघू आणि थांबतात। मला असं वाटतं असे जे थांबलेले लोक आहेत त्यांना रिहर्सल करण्याकरता हा चांगला मौका आहे। जनतेत जाण्याचा मौका कधी सोडला नाही पाहिजे आणि आता तुम्ही जनतेत गेला तर तुम्हाला फायदा आहे की मागच्या काळात नगरसेवक म्हणून एखादी गोष्ट राहिली असेल तरी आता कोणी विचारत नाही। आता लोक हे लोकसभेकरता तुम्ही आले आहे त्यामुळे लोक तुमचं स्वागतच करतात लोक तुम्हाला त्या ठिकाणी मला असं वाटतं की निश्चितपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणून आपली निवडणूक आहे असा विचार करून या ठिकाणी आपण जर जनतेपर्यंत पोहोचलो आणि आपल्या निवडणुकीत आपण जे श्रम वापरले असते ज्या प्रकारे निवडणूक लढलो असतो तशीच ही निवडणूक आपण लढली पाहिजे। शेवटी उद्याच्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये या निवडणुकांच्या परफॉर्मन्सवरच आपलं प्रत्येकाचं मूल्यमापन हे निश्चितपणे होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या 2 दिवसात ऑल आऊट जाऊन अर्थातच आचारसंहिता पाळून पण ऑल आऊट जाऊन आपण सगळ्यांनी जर जास्तीत जास्त मतदान करवलं मी तुम्हाला दाव्याने सांगतो या ठिकाणी पडणारं मतन मत हे मोदीजींना मिळणार आहे हे महायुतीला मिळणार। त्यामुळे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आपल्याला कल्पना आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे साधारणपणे आता 4 टप्प्याच्या मतदानामध्ये माझ्या असं लक्षात आलं की 12 वाजेपर्यंत जे लोक निघतात ते अतिशय वेगाने निघतात 12 ते 4 लोक निघत नाहीत लोकांना 12 ते 4 हात जोडून काढावं लागतं त्यामुळे आणि मग 4 वाजेनंतर पुन्हा रांगा लागतात पण मग नंतर काय होतं 4 वाजेनंतरच्या ज्या रांगा लागतात मतदान तर करता येतं 6 वाजेनंतर जे लोक रांगेत आहेत त्यांना मतदान करता येतं पण बरेच लोक आता रांगेत फार काळ उभं राहावं लागेल म्हणून परत देखील चालले जातात आणि म्हणून थोडंसं प्लॅनिंग करून आपल्याला हा जो दुपारचा काळ आहे या काळातही मतदान सुरू राहिलं पाहिजे लोक निघत राहिले पाहिजेत काही ना काही लोकांना काढता आलं पाहिजे असा प्रयत्न आपण केला पाहिजे। दुसरा एक संदेश आपल्याला वारंवार मोदीजींनी दिलेला आहे की जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या घरचे आहेत यांचं मतदान पहिले झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचं मतदान 7 वाजता 7:30 वाजता 8 वाजता पहिल्या झटक्यात आपलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग आपण लोकांच्या मागे लोक काढण्याकरता त्या ठिकाणी लागलो पाहिजे। मला असं वाटतं की हा जो शेवटचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला मी अनेक वेळा सांगतो की शेवटच्या दिवसाचं महत्व काय आता ठीक आहे इथे तर आपण जिंकणार आहोत माझ्या मनात कुठली शंका नाहीये पण शेवटच्या दिवशीचं महत्व काय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या त्या निवडणुकीचं विश्लेषण हे ज्यावेळेस करण्यात आलं आणि एक्झिट पोलमध्ये ज्यावेळेस त्याचं विश्लेषण झालं तेव्हा असं लक्षात आलं की 3 वाजेपर्यंत जो काही एक्झिट पोल केला होता त्याच्यामध्ये सपा म्हणजे समाजवादी पार्टी पुढे होती आणि त्यांचे मतदार निघाले होते आणि 5 वाजता जेव्हा एक्झिट पोल त्यांनी केला 3 ते 5 मध्ये 6% त्या ठिकाणी मायावतींचे लोक अधिक आले आणि त्यामुळे 1.5% मतं मायावतींना सपापेक्षा जास्त मिळाली पण त्या 1.5% 100 जागा त्यांना जास्त मिळाल्या आणि मायावती त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या। हे सांगण्याचा उद्देश काय आहे शेवटच्या दिवशी देखील काय होऊ शकतं त्याचा हा नमुना आहे। आपल्या सगळ्यांची सवय आहे
की सकाळी आपण सगळे खूप तावात असतो आणि दुपारनंतर नाश्ता आला, जेवण झालं की मग सगळे बूथवर बसलेले असतात, शांतपणे बसलेले असतात, गप्पा मारत बसलेले असतात, दोन चार लोक काम करतो असं दाखवत असतात कम्प्युटरवर वगैरे आणि एकमेकाशीच बोलत असतात आणि मग शेवटी 5 वाजले की मग परत सगळ्यांना तावदारी राहिला, हा राहिला हा राहिला. मला असं वाटतं की 20 तारीख आराम करायचाच नाही. 20 तारखेचा आराम, मतदानाचा जो सर्टिफिकेट आहे ना तो आपला पोलिंग एजंट सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतरच आराम करू अशा प्रकारच्या मानसिकतेत, करो या मरोच्या मानसिकतेमध्ये आपण सगळ्यांनी जर आपले बूथ सांभाळले तर मला विश्वास आहे की ठाणे ही जी जागा आहे, मला असं वाटतं की तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे ही हार जीतची कॉम्पिटिशन नाही आहे. ठाण्याची तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या त्या जागांमध्ये आहे की ज्या जागा म्हणतायत आम्ही सर्वाधिक मताने निवडून घेऊ, त्या जागांची तुमची कॉम्पिटिशन चालली आहे. त्यामुळे तुम्ही आता, मी असं म्हटल्यानंतर घरी बसू नका, ते आता काय देवेंद्रजींनी सांगितलं आपण तर निवडून येणारच आहोत, आपली कॉम्पिटिशन जिंकण्याचीच आहे, त्यामुळे आता नाही केलं तरी चालतं असं करू नका. तर पूर्ण ताकदीने कुठल्याही निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो की माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अशा पद्धतीनं काम करायचं असतं. त्यामुळे पूर्ण ताकद जर आपण सगळ्यांनी लावली तर मला विश्वास आहे 4 टप्प्याच्या निवडणुका करून मी या ठिकाणी आलो आहे, महाराष्ट्रात फिरून मी आलो आहे. कोणाचा नरेटिव्ह काही असू द्या, कोणी काही बोलू द्या, जनतेने मनातनं हे ठरवलं आहे की मोदीजींना आणि महायुतीलाच मतदान करायचं. मी आज, मला कोणीतरी सांगितलं की आज शरद पवार साहेब उद्धवजी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि उद्धवजींनी सांगितलं आमच्या 48 जागा येतील. मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या 48 जागा येतील. म्हटलं उद्धवजींचं कर्तृत्व मोठं आहे, ते 48 पैकी 49 जागा देखील आणू शकतात. आमच्या काही 49 वगैरे येतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे प्रॅक्टिकल लोक, जमिनीवर काम करणारे लोक, जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे. मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे 4 तारखेला ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय आणि मी या ठिकाणी काउंटिंग संपताना येऊ त्यावेळी आपण गुलाल तर उधळत असूच, पण रेकॉर्ड मताने ठाणे जिंकलाय आणि ठाणे हा खरा बालेकिल्ला आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध करू. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो.